सर्व संघांनी सहकार्य केलेले ही स्पर्धा शांततेमय रीतीने आपण सर्वजण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आलेल्या पाहुण्यांच्या सर्वांच्या वतीने तसेच या संयोजकाच्या वतीने या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती विराजमान व्हावं आणि या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात होईल. पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान करणं आपल्या सर्वांचं आदर करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण यांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन होते त्यांच्या मुख्य संयोजकाने. मी आयोजक सलीम नख सलीम यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. जवळून काढायचं तुला फोटो जवळून घ्यायचं. NPL सेशन 10 या उद्घाटनाचा सामना या ठिकाणी विघ्नहर्ता या ठिकाणी 2011 मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं म्हणजे त्याची सुरुवात झाली होती आणि ती सुरुवात प्रामुख्याने मुख्यतः आपले जे आयोजक आहेत नख सलीम शेख यांच्या कन्येचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या मुलीला एक आगळी वेगळी भेट देण्याकरिता त्यांनी या ठिकाणी या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचं या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या आजचा त्या वाढदिवस आहे. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीने देखील त्या बालिकेस मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण आज ती आपल्या इथं समोर नाही आहे परंतु सर्वजण मिळून आपण तिला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या बालिकेचं या ठिकाणी आपण शुभेच्छा व्यक्त करूया. नख सलीम शेख आपल्या मुलीचं आपल्या मुलीचा जो वाढदिवसानिमित्त मुलीसाठी कारण मुलगी ही सुवर्णकन्या असते आणि त्या सुवर्णकन्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे सुवर्णमय क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवलेली आहे त्यामुळे सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजून नक्षचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करूया. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता माननीय कैलासदादा गायकवाड आपला वेळात वेळ काढून आले. मी या ठिकाणी सलीम नक्ष सलीम यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करावा. माजी नगरसेवक माननीय कैलासदादा गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर यांच्या कर्तृत्वाने आज आनंदजी छाजेड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान. मी संकेत कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी खरं तर त्यांचे हे म्हणजे एक पार्टनर आहेत परंतु आज योगायोग आलेला आहे की संकेतच्या हस्ते या ठिकाणी आयोजक आहेत त्यांच्या हाताने या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर या भागातील युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विनोद भाऊ रंपिसे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते. मी या ठिकाणी सलीम नक्ष भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तसेच या ठिकाणी आम आदमी पार्टीचे विजय भाऊ चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नक्षांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तसेच भोपुळ्यातील काँग्रेसचे नेते आमचे सन्मान्य मित्र माननीय इंद्रजित भालेराव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. संकेत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. माननीय इंद्रजित भालेराव. तसेच या चालू चित्रकरण या ठिकाणी करतायत ते पुणेकर माझाच्या चॅनलचे संपादक पत्रकार संतोषजी शिंदे यांचा सन्मान मी या ठिकाणी कार्यदादा गायकवाड यांना विनंती करतो की दादा आपल्या हस्ते या ठिकाणी संपादक पत्रकार माननीय संतोषजी शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि या ठिकाणी आयोजक नक्ष देखील या ठिकाणी सन्मान करावा असं मी विनंती करतो कारण एक प्रत्येकरित्या आज सर्वांच्या समक्ष या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी नक्ष यांचा सन्मान होतोय. जरा जोरदार टाळ्या वाजवूया ज्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी या स्पर्धा आपण भरवतोय संपूर्ण यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडतोय त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तसे या ठिकाणी भोपडे विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम असो आणि
आणि कोणताही कार्यक्रम असो त्या सर्व कार्यक्रमामध्ये चित्रणाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी सूत्रसंचलन अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडणारे आमचे सहकारी मित्र सम्राटचे पत्रकार आणि संस्थापक दत्ताजी सुरवंशी यांचा सत्कार इथं आलेल्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते होतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा या ठिकाणी स्वागत करा. सामन्याला सुरुवात करावी यासाठी पंचांना विनंती करतो. एकूण जे नवीनच पाहत आहेत एकूण 4 षटकांचा हा सामना सामन्याला सुरुवात होत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवूया आपण सर्वांच्या सर्व खेळाडूंसाठी हे आपल्या धन्यवाद धन्यवाद मित्रांनो. विघ्नार्थ संघाकडून शिवाजी प्रथम षटक घेऊन येतोय. पहिली गोलंदाजी पहिला चेंडू हवेचा उंचवर मार अतिशय सुंदर फटका एका धावेने या ठिकाणी ढाबळबावी संघाची सुरुवात झाली आहे. बाबू या खेळाडूने मारलेला हा फटका होता त्यावरती त्याला एक धाव मिळाली आहे. आणि आता संकेत अनिकेत आता स्ट्राईक वरती आहे. शिवाजीचा पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू मात्र वाईट घोषित केलेला आहे पंच संकेत कांबळे यांनी. एक अवांतर चेंडू मिळणार आहे एक अवांतर धाव या धाव संख्येबरोबर संघाची धाव संख्या झाली आहे. त्याचबरोबर धावबाद मला वाटतं गडी बाळ झालेला आहे न स्कोरर बघ स्कोरर सुरेख गोलंदाजी शिवाजी फसवी गोलंदाजी या ठिकाणी शिवाजी आपल्या संघासाठी करतोय. स्ट्राईक वरती महेश स्ट्राईक वरती आणि जोरदार मारला फटका मात्र सुंदर क्षेत्र रक्षण करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं चौकार आहे हा स्कोर लेगचे पंच नक्ष यांनी हा चौकार घोषित केलाय. या चौकाराबरोबरच संघाची धावसंख्या झाली 8 धावसंख्या झालेली आहे. शिवाजीचा पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर फटका मात्र सुंदर क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख चपळाई एक धावसंख्या या एक धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 9. मला वाटतं या ठिकाणी हे पहिलं षटक संपलेलं आहे. एक षटक संपलं असताना ढाबळ बॉईज संघाची धावसंख्या झाली आहे 3-2 आणि गोलंदाज आहे. पुढचा चेंडू जोरदार मारला फटका मात्र सुंदर क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण जवळजवळ सीमारेषेच्या जवळ विघ्नार्थ संघाने भिंत उभी केलेली दिसते. पुढचा चेंडू हा देखील जोरदार मारला फटका मात्र सुंदर क्षेत्ररक्षण शिवाजी या खेळाडूद्वारे एक धाव पूर्ण 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात आणि एक चौथी धाव घेतली आहे 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. या 2 धावसंख्येबरोबरच ढाबळ बॉईज संघाची धावसंख्या झाली आहे 12 चालू असलेलं हे दुसरं षटक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. जोरदार फटका मात्र सुंदर क्षेत्ररक्षण शिवाजी या खेळाडूद्वारे एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद झालेला आहे. विनोद भाऊ रणपिसे यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार. आपण या उद्घाटन सोहळ्याला येऊन शोभा वाढवली आपला मनपूर्वक हार्दिक आभार धन्यवाद. दुसरा गडी येतोय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू जोरदार मारले फटका मात्र सुंदर क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख चपळी क्षेत्ररक्षणामध्ये विघ्नार्थ संघातील खेळाडूंमध्ये दिसते. आताच आमच्या माहितीनुसार दोन्ही जे फलंदाज आहे हे 2 बंधू आहेत जसे भारताची सुरेंदर मोहिंदर रामना जोडी तशी ही जोडी. सुंदर फटका एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं 2 धावा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं पंचांकडे दाद मागण्यात आली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. नॉट आउट घोषित केलेलं आहे. आपल्या घरामध्ये शाबूत झाले होते फलंदाज पोहोचले होते. दोन्ही बंधू ढाबळ बॉईज संघासाठी या ठिकाणी जोरदार फलंदाजी करतायत. धावसंख्या झाली आहे 16 चालू असलेलं हे दुसरं षटक.
एकूण चार षटकांचा हा सामना आणि द्वितीय क्रमांकासाठी चालू धाव संख्या झाली आहे 16 धाव संख्या 2 गडी बाद 16 पुन्हा एकदा शिवाजी पुढचा चेंडू पहिला चौकार लागलेला आहे जोरदार चौकार लागलेला आहे पुन्हा एकदा फलंदाज तयार गोलंदाज तयार शिवाजी यांचा पुढचा चेंडू खेळणार आहे फलंदाज हा देखील मारले जाणार जोरदार दुसरा लगातार दुसरा चौकार अतिशय सुरेख फलंदाजी पंचांची कामगिरी पाहतात पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते शिवाजी याचा पुढचा चेंडू खेळणार आहे फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि फसलेला आहे आणि एसटीची बाद झालेली आहे पुढे येऊन मारण्याचा जोरदार प्रयत्नामध्ये एसटी रक्षण करणाऱ्या खेळाडूने या ठिकाणी त्यांना एसटी बाद केलेला आहे त्यासाठी या ठिकाणी करतोय एकूण चार षटकांचा हा सामना हा पिच क्रिकेटच्या या स्पर्धा असल्यामुळे थोडेसे विचित्र नियम पुढचा चेंडू सुंदर फटका मात्र एक धाव पूर्ण आणि बाद झालेले आहेत अतिशय सुरेख गोलंदाजाने डावे एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल घोषित करण्यात आलेला आहे एक अवांतर चेंडू मिळणार आहे एक अवांतर धाव पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे पुढचा चेंडू शिवाजी यांचा पुढे मारलेला जोरदार फटका आणि सुंदर फटका सलग चार धावा सुरेख फटका या फटक्यावरती चार धावा मिळालेल्या आहेत आणि या चार धावसंख्येबरोबर ढाबळबळ संघाची संख्या धावसंख्या झाली आहे 29 धावसंख्या 29 या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय 29 धावसंख्या झालेली आहे चालू असलेलं हे तिसरं षटक 29 शिवाजी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी या ठिकाणी करतोय तितकी सुंदर फलंदाजी या ठिकाणी फलंदाज आपल्या संघासाठी करण्याचा प्रयत्न करतायत हा पिच डे नाईट टेनिस बॉल म्हणण्याच्या ऐवजी प्लॅस्टिक बॉलच्या बॉलवरती चाललेल्या या स्पर्धा पुढे विमानला जोरदार फटका फसलेला आहे आणि अशा प्रकारे हे षटक संपलेलं आहे तीन षटक संपले असताना ढाबळ बॉईज संघाची धाव संख्या झाली आहे 29 आणि आता या षटक शेवटचं षटक ही कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी करते स्वप्नील याचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू सुरेख फटका मात्र सुंदर चेंडू फेक मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये असल्यामुळे काही नुकसान नाही केवळ एका धावावरती संख्या झाली आहे 30-30 चालू असलेले चौथं षटक पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका मात्र सुंदर क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडप घेऊन या ठिकाणी त्याचबरोबर फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत या ठिकाणी खेळला जातोय विघ्न हरता गोलंदाजाने या ठिकाणी पॉवर प्ले घेतलेला आहे एकच खेळाडू रिंगाच्या बाहेर असतो सर्व खेळाडू आतमध्ये पाहू आता स्वप्नील कशी गोलंदाजी करतोय जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाज यशस्वी झालेले आहेत फलंदाजांना मात्र फक्त एका धावावरती समाधान मानावं लागणार या एक धाव संख्या 32-32 हे पहा सर्वांना विनंती आहे बोर्डावरती चुकू नका सर्वांना विनंती आहे सहकार्य करा एकूण चार षटकांचा हा सामना सातत्याने तीन चेंडू झालेले आहेत या षटकातील गेली 9 वर्ष सातत्याने या ठिकाणी या स्पर्धा भरवणारे नक्ष सलीम शेख जोरदार फटका मला वाटतं षटकार मारून बाद झाले आहेत खरं तर कुलपीच्या सामन्यामध्ये षटकारमध्ये 6 धावा मिळतात परंतु या ठिकाणी असे सर्व गडी बाद झालेले आहेत डबल बॉईज संघाचे या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 32 आणि आता हा सामना जिंकण्यासाठी विघ्नहर्ता संघाला 4 षटकांमध्ये 33 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा या ठिकाणी ज्यांनी आज या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन केलं ते उद्घाटक या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे प्रथम फलंदाजी करताना ढाबळ बॉईज संघाने या ठिकाणी 4 षटकांमध्ये 32 धावसंख्या केलेली आहे पुन्हा एकदा आनंदजी शाजे त्याचबरोबर मान्य इंद्रजीत भालेराव आणि विकासजी चव्हाण सामन्याला सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडूवरती लगावलेला हा चौकार विघ्नहर्ता संघाचा आघाडीचा फलंदाज
दुसरा फटका स्ट्राइक करते आए स्वप्निल याने मारलेला जोरदार फटका आणि मला वाटतं चालू आहे जोरदार मारलेला फटका आणि मला वाटतं या ठिकाणी हा देखील एक चौकार लगातार मारलेला हा देखील जोरदार फटका मात्र हा देखील मला वाटतं क्षेत्ररक्षकाने सोडलेला दिसतोय लगातार चौकारांची बरसात पहिल्या षटकामध्ये थोडस महागडे षटक म्हणावं लागेल 21 धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता 18 चेंडू मारला फटका आणि दोन क्षेत्ररक्षक एकमेकाला थोडक्यात मला वाटतं टक्कर झाली चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार पुढचा चेंडू सुंदर फटका आणि सुंदर चौकार लगातार चौकारांची बरसात या ठिकाणी विघ्नहर्ता संघातील खेळाडू या ठिकाणी करतायत 29 धावसंख्या झालेली आहे दुसऱ्या षटकातच पुढे येऊन मारलेला जोरदार फटका आणि सरळ चौकार आणि मला वाटतं हा सामना जिंकलेला आहे विजयी संघाचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक आभार आणि उद्यापासून सामने या ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होतील कृपया या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार विजयी संघाचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार विघ्नहर्ता संघाचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन